थोडे आठवा. श्वसन म्हणजे काय? श्वसनाची क्रिया कशी घडते? श्वसन म्हणजे सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. बाह्य श्वसन केल्यावर वातावरणातील हवा फुफ्फुसात शिरते, त्या हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो, त्याचवेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे रक्तातून बाहेर पडून नाकावाटे वातावरणात सोडला जातो. त्यानंतर लोहित रक्तकणिकाच्या सहाय्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो आणि पेशीतील तंतुकणिकांमध्ये पेशी श्वसन होते. श्वसनाच्या वेळी शोषून घेतलेल्या वायूतील ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत केला जातो. अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यापासून एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त केली जाते. अशा रीतीने श्वासोच्छ्वास क्रियेने श्वसन सुरू राहते व सतत ऊर्जेचा पुरवठा होतो. सजीव व ऊर्जा निर्मिती. स्वजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा दोन स्तरावर होते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. सांगा पाहू ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? पहा, कार्बनचे 6 अणू असतात, हायड्रोजनचे 12 अणू असतात आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात. म्हणून कार्बन C6H12O6 ही ग्लुकोजची संज्ञा आहे. आकृतीमध्ये बघा, हायड्रोजन निळ्या रंगाने दाखवलेला आहे, ऑक्सिजन लाल रंगाने दाखवलेला आहे आणि कार्बन काळ्या रंगाने दाखवलेला आहे. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते? हे सर्व अणू कोवॅलेंट बॉन्ड म्हणजेच सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात.